आहे की कालची जी घटना झाली अत्यंत दुर्दैवी घटना आहे की आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये, मी आधी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा आपले दैवत आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा आपले दैवत आहे. आणि मला असं आहे एका दोन्ही दैवतावर दोन्ही बाजूला जे की राजकारण चालू आहे ते मला असं वाटते योग्य नाही आहे. कालची जी घटना झाली त्याच्या आधीच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा अधिकारी, पोलीस आयुक्त, SP, विभागीय आयुक्त आणि काही आंबेडकरी अनुयायी, की शिवभक्त असे एकत्र बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मी सुद्धा सुझाव दिला पालकमंत्र्यांना, त्या डॉक्टर गवईसुद्धा होते, की शाहू फुले आंबेडकर प्रवेशद्वार करा, त्याला जे काही खर्च लागेल तो DPDC-मधून पालकमंत्र्यांनी सांगितलं मी द्यायला तयार आहे. कुठेही अशा प्रकारचं आपल्या दैवतांवर किंवा आपल्या हृदयामध्ये हे सगळं आहे यांच्यावर असं राजकारण होऊ नये, जिल्ह्याचं राजकारण जिल्ह्यामध्ये शांतता राहावी हे सगळ्यांची मनापासून इच्छा होती. आणि जे घडलं काल, पोलिसांना मारहाण झाली, आज मी ऐकलं की जे पोलीस होते ते सुद्धा मागासवर्गीय होते, त्यांनासुद्धा पथराव झाला, त्यांच्या डोक्यातलं रक्त निघालं. मला असं वाटतं की पोलीस हा आपल्या जीवनामधला महत्त्वाचा घटक आहे. या लोकशाहीमध्ये अनेक आंदोलन होतात, आंदोलन करावं लागते,